स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ 8वा अर्थशास्त्राशी परिचय। प्रश्न पहिला, वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा। भांडवलशाही अर्थव्यवस्था, जर्मनी, जपान, अमेरिका। कमाल नफा मिळवणे। समाजवादी अर्थव्यवस्था, चीन, रशिया। व्यवस्थापन सरकारकडे। मिश्र अर्थव्यवस्था, व्यवस्थापन खाजगी व्यक्ती व सरकारकडे। नफा व समाजकारण यांचा समन्वय। प्रश्न दुसरा, स्पष्टीकरण करा। अ, अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते। अमर्याद गरजा व मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाचे साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। कुटुंबाच्या गरजा अमर्याद असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात। उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात। व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते। म्हणूनच कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे। यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला। कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशांचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते। आ, भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे। भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र दोन्हींचाही समावेश आहे। भारतात उत्पादन साधनांची मालकी व्यवस्थापन खाजगी उद्योजक व सरकार यांच्यात विभागलेली असते। खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा प्राप्तीसाठी तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असतात। अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्था भारतात आढळून येतात। म्हणून भारतीय अर्थव्यवस्था संमिश्र स्वरूपाची आहे असे म्हणल्या जाते। ई, अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे 3 गट पडतात। अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांची मालकी काही देशात खाजगी व्यक्तींकडे, काही देशात सरकारकडे, तर काही देशात खाजगी व सरकारी मालकी एकत्रपणे आढळून येते। काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू नफा मिळविणे हा असतो। काही अर्थव्यवस्था सामाजिक कल्याण साधण्याचे कार्य करते, तर काही अर्थव्यवस्थांमध्ये नफा प्राप्ती व सामाजिक कल्याण दोन्हीही उद्देश समोर ठेवून काम केले जाते। अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार पडतात। त्यामुळेच अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे देखील 3 प्रकार पडतात। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते? व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी
संबंधित असते. आ अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. ई भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते? भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. ई जागतिकीकरण म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. उपक्रम एक कोणत्याही एका भारतीय अर्थशास्त्राची व त्याच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दलची माहिती मिळवून वर्गात सादर करा. इथे आपण भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास विषय अर्थशास्त्र होता. त्यांनी अर्थविषयक अनेक विचार मांडले. आंबेडकर हे भारतातील श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रातील गुरु मानतात. अर्थशास्त्रज्ञ म्हणून आंबेडकरांनी मोठे व व्यापक योगदान दिले आहे. कोलंबिया विद्यापीठात MA साठी प्राचीन भारतीय व्यापार व PhD साठी ब्रिटिश हिंदुस्थानातील प्रांतिक अर्थरचनेची उत्क्रांती हे त्यांचे विषय होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये DSC साठी त्यांनी रुपयाचा प्रश्न हा निबंध लिहिला. हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी दिलेली साक्ष चलनाच्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय राज्यघटनेला आकार देताना त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञ दिसून येतो. मानवी अधिकारांचे मूलतत्व म्हणून त्यांनी लोकशाही राज्यव्यवस्थेचा ताकदीने पुरस्कार आणि पाठपुरावा केला. सामाजिक व आर्थिक लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. सामाजिक आर्थिक लोकशाहीकडे दुर्लक्षून राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी हा अनुच्छेद घटनेत समाविष्ट करून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा हेतू विशद केला. आर्थिक विकासाची योग्य धोरणे कोणती हे सांगून अत्युच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे तसेच खाजगी उत्पादकांना कोणतीही अडकाठी न करता आणि संपत्तीचे समान वाटप होईल अशा रीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे असे आंबेडकरांनी नमूद केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक धोरणे आणि कार्यक्रम राज्यघटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजे. शेतीचे मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण, प्रत्येक नागरिकासाठी सक्तीची विमा योजना आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी खाजगी उद्योजकांना वाव देण्याच्या आवश्यकतेचा अंतर्भाव असायला हवा असे त्यांचे मत होते. हे कार्यक्रम शाश्वत होण्यासाठी त्यांना राज्यघटनेत मूलभूत गोष्टींचा दर्जा असायला हवा. म्हणजे अशा कार्यक्रमांना विरोध असलेला राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी त्याला हा कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत. इतके प्रगल्भ विचार आंबेडकरांचे होते. या योजनेला डॉ. आंबेडकरांनी
घटनात्मक शासकीय समाजवाद, कॉन्स्टिट्यूशनल स्टेट सोशलिझम असे नाव दिले. आंबेडकरांनी हे सर्व करत असताना समाजातील सगळ्यांचे आर्थिक हित पाहिले. 2. तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न व खर्च यांचा विचार करून जमा खर्च पत्रक तयार करा. गृहकर्ज हप्ता 10,000 रुपये, शैक्षणिक खर्च 2,000 रुपये, विमा हप्ता 5,000 रुपये, भविष्य निर्वाह निधी 4,000 रुपये, दूध भाजीपाला व धान्य 10,000 रुपये, वीज बिल 2,000 रुपये, मोबाईल 1,000 रुपये, प्रवास खर्च 2,000 रुपये, वैद्यकीय खर्च 1,000 रुपये, इतर खर्च 3,000 रुपये. इथे इतर खर्चामध्ये गॅस सिलेंडर, पाणीपट्टी किंवा टॅक्स, धुण्याभांड्यावाली, वर्तमानपत्र खर्च, केबल टी व्ही खर्च इत्यादी खर्चांचा समावेश होतो. तसेच इथे मोबाईल, 2 मोबाईलचा खर्च 1,000 असा दाखविला आहे. सर्व खर्चाची बेरीज केली असता एकूण खर्च 40,000 रुपये होतो. या कुटुंबाची पगार म्हणजेच मिळकत ही 50,000 रुपये आहे. एकूण खर्च 40,000 आणि पगार 50,000 म्हणजेच हे शिलकीचे अंदाजपत्रक आहे. जर खर्च जास्त आणि पगार म्हणजेच मिळकत ही कमी असती तर हे अंदाजपत्रक तुटीचे अंदाजपत्रक ठरले असते. आणि जेव्हा खर्च आणि मिळकत समान असते तेव्हा त्या अंदाजपत्रकास संतुलित अंदाजपत्रक म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट अनिता गजलकर या चॅनलवर लवकरच इयत्ता 4 ते 10 विषय मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान यासोबतच नागरिकशास्त्र या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहेत. तेव्हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक आणि कमेंट द्या. कोणत्याही विषयातील कोणत्याही पाठाचा स्वाध्याय पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करण्यास व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.